मित्रांनो, ही बाई फुग्यावाल्याकडे जाते आणि त्याला सांगते मला एक फुगा दे. तो जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा त्याला बघून ती हैराण होते आणि त्याला सांगते तू जिवंत आहेस, तू तर लढाईमध्ये तू शहीद झाला होतास ना, मग तू जिवंत कसं काय. तेव्हा तो बोलतो हा बाळ कोणाचं, तेव्हा ती बोलते ते जाऊ दे पण तू जिवंत होतास मग एवढा दिवस तू आला का नाहीस घरी मला भेटायला. तेव्हा तो बोलतो की मी डोंगरावरून खाली पडलो तेव्हा मी कोमामध्ये गेलो, मला काहीच आठवत नव्हतं आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी तू घरी आलो होतो पण तू घर सोडून निघून गेली होती म्हणून मी ती फुगा विकायला आलो. तेव्हा ती बोलते जेव्हा मला तुझी शहीद व्हायची बातमी कळाली तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये होते आणि पूर्ण तुटून गेली होती. तेव्हा तो बोलतो तू दुसरं लग्न केलं असं तुझं बाळ आहे. त्यानंतर ती नाही बोलते. त्यानंतर तिने असं काय सांगितलं मित्रांनो जे बघून तुम्ही हैराण. पेक्षा जास्त तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा ती बोलते की हे आपलंच बाळ आहे, मी दुसरं लग्न केलं नाही. तेव्हा तो बोलतो की हो तू खरंच लग्न नाही केलं. ती बोलते हो मी खरंच लग्न केलं नाही, मी तुझ्या आत्तापर्यंत वाट बघत होती. आणि तो खूप खुश होतो.